ओके चलो सो चॅप्टर स्टार्ट करू, दुसरं काय डिस्कस करत बसण्यापेक्षा वगैरे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर नसती तर सध्या तुमचं लाईफ थोडा वेळ इमॅजिन करा वाटलं तर, म्हणजे आत्ता हे लेक्चर होत नसतं, हे लेक्चर वगैरे सोडून द्या, भरपूर गोष्टी पॉसिबल झाल्या नसत्या. मी काय म्हणतोय कळतंय का रे? हो सर, ओके सो ह्यासाठी आपण मॅक्सवेल एकदा थँक म्हणूया ह्या चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर. ठीक आहे, मॅक्सवेल्स लॉ म्हणून मॅक्सवेल एक भयंकर जिनियस माणूस होता. त्यानं हे सगळं इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमला डेव्हलप केलं. मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, भरपूर काय काय झालं. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण जे हे चॅप्टर सुरू करण्या अगोदर जे फंडामेंटल्स घेणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो ते चार्जेस. चार्ज किती टाईपचे असतात रे? दोन चार्ज किती टाईपचे असतात माहित पाहिजे तुम्हाला या गोष्टी? पटापट सांगा. दोन टाईपचे, एक दोन पॉझिटिव्ह टाइप आणि दुसरा निगेटिव्ह. ओके, आता ह्याच्या मागचे कारण वेगळे. न्यूट्रल वगैरे असं म्हणतो पण तो काही चार्ज नाही आहे, चार्ज नसला की त्याला न्यूट्रल असं म्हणायचं. मला सांगा ॲटमच्या सेंटरला काय असतो, पटकन पटापट ह्या गोष्टी सांगा मला. न्यूक्लियस. ओके, दिस इज न्यूक्लियस. ह्याच्यात काय काय असतं रे न्यूक्लियस मध्ये? प्रोटॉन आणि काय न्यूट्रॉन, बरोबर का? प्रोटॉन वर चार्ज कुठला असतो? न्यूट्रॉन वर कुठला असतो? न्यूट्रल. ह्याच्या भोवती घिरट्या कोण मारत असत रे? इलेक्ट्रॉन. त्याच्यावर चार्ज कुठला? निगेटिव्ह. आता समजा मी लिथियम वगैरे एखादा ऍटम म्हटला, लिथियम ऍटम मध्ये न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन असतात? लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? तीन आहे ना? मग तिथं तीन प्रोटॉन असणार, तीन न्यूट्रॉन असणार आणि तीन इलेक्ट्रॉन असणार. कळलं का सगळ्यांना? इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे याला इलेक्ट्रॉनिक चार्ज असं म्हणतात, इलेक्ट्रॉनिक चार्ज. आणि मला ई ह्या सिम्बॉल दाखवतात. हा चार्ज असतो 1.6 × 10⁻¹⁹. आता जसं आपण मास केजी मध्ये वगैरे मोजतो तसं चार्ज कुलम मध्ये मोजला जातो. कुलम हा शब्द ऐकला असेल मला वाटतं याच्या अगोदर तुम्ही. ओके, कुलम्स लॉ वगैरे काय झालं नसेल, पण कुलम नावाचा एक सायंटिस्ट होता ज्याने चार्जेस मधलं वगैरे बऱ्यापैकी अंडरस्टँड करून दिलं आपल्याला. आणि जेवढा आणि चार्जला आपण क्यू ह्या सिम्बॉलनं लिहितो आणि इलेक्ट्रॉनचा असेल तर त्याला ई न लिहितो. सो जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनचा आहे तेवढाच कोणाचा असतो? प्रोटॉनचा. कळलं? फक्त काय आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह मध्ये असतो आणि प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह मध्ये असतो. आता हे कुठनं आलं तर याच्यामागे क्वार्क्स थिअरी वगैरे अशी म्हणजे काय केलेलं आहे, भरपूर एक्सपेरिमेंट्स वगैरे करून हे सगळं बनवलेलं आहे. आपण त्या डिटेल्समध्ये घुसायचं नाही आहे. ठीक आहे, मला काय सांगायचं आहे, जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनचा आहे तेवढाच प्रोटॉनचा असतो, फक्त इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह आणि प्रोटॉनचा पॉझिटिव्ह. कळलंय मला काय म्हणायचं आहे? ओके, मग एक्सपेरिमेंट घेताना वाटलं असेल प्रोटॉन इकडे सरकतोय इलेक्ट्रॉन इकडे सरकतोय, मग याला पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह म्हणू. दुसऱ्या कुठल्या तर प्लॅनेटवर मे बी इलेक्ट्रॉनला पॉझिटिव्ह म्हणत असतील, प्रोटॉनला निगेटिव्ह म्हणत असतील. समजते मी काय सांगतोय? तर ह्या डेप्थ मध्ये तर घुसत बसायचं नाही आपल्याला. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांना मी काय सांगितलं? मग इथं चार्ज 3 × E असेल आणि इथं चार्ज किती असेल? −3 × E. आणि न्यूट्रॉनचा किती असेल? 0. टोटल चार्ज किती होईल रे? 0. म्हणूनच आपण म्हणतो बघा, ऍटम इज अ न्यूट्रल एंटिटी, बरोबर का? ओके, मला समजा ह्या ऍटमवर एखादा चार्ज आणायचा असेल तर दोन पत्ते, एक तर इलेक्ट्रॉनला काढून घ्या किंवा नवीन इलेक्ट्रॉन्सना ऍड करा. मी काय म्हणतोय कळतंय का? समजा मी इलेक्ट्रॉनला काढून घेतलं, इलेक्ट्रॉन्सला काय केलं, काढून घेतलं, प्लग केला, बाहेर काढून टाकलं, तर काय होईल रे? चार्ज कुठला येईल याच्यावर? पॉझिटिव्ह. आणि जर मी इलेक्ट्रॉनला ऍड केलं त्याच्यामध्ये तर कुठला चार्ज येईल? निगेटिव्ह. ठीक आहे, ए ऐका, खूप फंडामेंटल आणि खूप इझी गोष्टी सांगतोय मी, पण ह्या सांगणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यातल्या कुणाला जर हे थोडं मिस झालं असेल तर आता कळावं. सो मला सांगा, मला प्रोटॉनला हात लावायची गरज आहे का रे एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखाद्या पार्टिकलला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज देण्यासाठी? ओके, मी फक्त इलेक्ट्रॉनला घेऊन खेळू शकतो का नाही काय पण? आले का लक्षात? सो ही पहिली गोष्ट. ओके, आणि दुसरी गोष्ट काय आहे, प्रोटॉनला खेळायला गेला यू आर
हँडलिंग द न्यूक्लिअर पॉवर्स नाव, कळलं का? म्हणजे प्रोटॉनला जर तुम्हाला काय हात छेडछाड केली तर तिथे ऍटम बॉम्ब टाईप काहीतरी म्हणेल, कळतंय? त्यामुळे त्याला हात लावायचा नाही. समजलंय का? कुणाशी खेळणं सोपं आहे? इलेक्ट्रॉनला. याला काढले असे तिन्हीच्या तीन इलेक्ट्रॉन पूर्ण सगळे समजा काढले बाहेर मी, तर त्याला आयोनाइज केलं वगैरे शब्द ऐकला असेल की तुम्ही कधीतरी? ओके, सो ते केमिस्ट्रीचा पार्ट आहे. आपण तिथे एक बाउंड्री आखू की इथून पुढे केमिस्ट्रीचा पार्ट आहे, फिजिक्ससाठी लागणाऱ्या गोष्टी फक्त आपण काय करतो इथं समजून घेतो. सो हे जे दिसतंय तुम्हाला हे सिक्स सेव्हन्थला किंवा एटला कुठतर झालं असेल, हे सगळं क्लिअर आहे पोरांनो? एव्हरी वन? ओके, तर चार्ज किती येतो काय येतो त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करून घेतो, फक्त मॅथमॅटिक्स थोडं नंतर आणू, पहिल्यांदा फिजिक्स समजून घेऊयात. सो हे समजलं तुम्हाला. आता काय असतं की आपण मॅटरचे पार्ट्स पाडतो किंवा सॉलिडचे काय करतो असे थोडे सॉलिड्स तीन टाईप्स बनवतो. हे तुम्ही टाईप्स ऐकलेले आहेत कधीतरी. कंडक्टर्स, दुसरा कुठला असतो? इन्सुलेटर्स. ओके, इन्सुलेटर्स. आणि लास्ट असतं सेमी कंडक्टर्स. कुठलं? सेमी कंडक्टर्स. आता सेमी कंडक्टर्स हा ट्वेल्थचा पार्ट आहे, त्यावेळी तुम्हाला कळेल तो शिकवल्यावर. अजून एक असं सुपर कंडक्टर्स म्हणून, पण सध्या तो आपल्या डेली लाईफ यूजमध्ये नाही आहे, ठीक आहे, त्यामुळे त्याला इथे घेणार नाही. कंडक्टर्स म्हणजे काय रे? इलेक्ट्रिसिटी पास करतात. किंवा मी यांना थोडस लॉजिकल असं लिहू शकतो का, यांच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, हे शब्द ऐकलेत का कधी? ओके, यांचं मिनिंग काय समजून घेऊ आपण फ्री इलेक्ट्रॉन्स वगैरे. पण सध्या हे ऐकलं असेल कधीतरी, ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. ओके, पण इथं फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल अवेलेबल नसतात. ओके, नॉट अवेलेबल. आणि हे बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, कळलं का? सेमी कंडक्टर्स म्हणजे हे कंडक्टर्स पण नाहीत, इन्सुलेटर्स पण नाहीत. म्हणजे टेम्परेचर वाढवलं हे केलं की मग ते कधी कधी कंडक्टर म्हणून बिहेव करतील, कधी कधी इन्सुलेटर म्हणून बिहेव करतील. आणि ह्याच प्रॉपर्टीमुळे त्यांना कम्प्युटर्समध्ये वगैरे यूज केलं जातं, ठीक आहे? जसं की सिलिकॉन वगैरे शब्द ऐकला असेल कधीतरी. ओके, आणि सिलिकॉन व्हॅली असा शब्द ऐकलाय कधी? ओके, कॅलिफोर्नियाला सिलिकॉन व्हॅली म्हणतात. बघा, गुगल, फेसबुक वगैरे सगळ्यांची हेडक्वार्टर्स येतात. इंडियाची सिलिकॉन व्हॅली कुठे आहे माहिती आहे का? बेंगलोर. बेंगलोरला, कारण आपलं आय टी हब ते आहे. मग हे आय टीशी रिलेटेड आहे, म्हणजे कम्प्युटरशी रिलेटेड. आता सध्या आपण ह्याचा काय स्टडी नाही करणार आहे, ह्याचा पण काय करणार नाही, कारण त्याचा काय उपयोग नाही आहे. आपल्याला बघायचं आहे ह्याचा स्टडी, कळलं? सो कंडक्टर्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणून त्यांना कंडक्टर्स म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये काय अवेलेबल असतात बोला? आणि हे चार्ज कॅरियर्स म्हणून काम करतात. म्हणजे मी जर समजा त्याला बॅटरी वगैरे जोडली तर ते पळायला सुरू करतात. आलं लक्षात? मी एक काय करतोय, स्टोरी तयार करतोय रे. तुम्हाला लक्षात येते मी काय सांगतोय इथं सगळ्यांना? ओके, पूर्ण स्टोरी सारखं लक्षात ठेवा, काही पाठ करायची गरज नाही. एकच गोष्ट पाठ करायची तुम्हाला, इलेक्ट्रॉनचा चार्ज, आणि हा तुम्हाला लागणार आहे 11वी 12वी मध्ये. सो लाईटचं स्पीड व्हॅक्युम मधलं किती असतं पटकन सांगा? 10^8 मीटर/सेकंड. तशीच ही व्हॅल्यू सुद्धा पाठ पाहिजे तुम्हाला. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? 1.6 × 10⁻¹⁹ कुलम, कळलं का? जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर याला पाठ करा, यू विल थँक मी आफ्टरवर्ड्स. ओके, हे तुम्हाला लक्षात येईल नंतर मी का सांगतो हे सगळ्यांना. सो मला काय सांगायचं आहे, सेमी कंडक्टर्स म्हणजे बँगलोर नव्हे, ठीक आहे? सिलिकॉन व्हॅली म्हणजे बँगलोर आहे, नंतर नोट्स वाचताना कन्फ्युज होऊ नका. ओके, सो फ्री इलेक्ट्रॉन्स आता काय असतं? मी जर सिंगल ॲटम बघितला समजा, तर हा न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवती कोण फिरतो? इलेक्ट्रॉन, बरोबर का? अशा शेल असतात माहिती आहे घरी, या के एल एम एन शेल किंवा असं काहीतरी ऐकलं असेल कधीतरी. ओके, इथं हे आता केमिस्ट्री तुमची किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर, माझी काही एवढी नाही आहे स्ट्रॉंग, पण तरी पण. सो हा न्यूक्लियस आहे आपला. आता इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत याला बाउंडेड आहेत, बरोबर का? असे, कारण न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. करेक्ट येस ऑर नो? हा झाला सिंगल ॲटम. मी जनरली हेच एक्झाम्पल देतो दरवेळी इलेक्ट्रिसिटी शिकवताना. पण कंडक्टर जेव्हा मी म्हणतोय, आय एम टॉकिंग अबाउट सॉलिड, सॉलिड मध्ये एकच ॲटम असतो का रे? भरपूर असतात ना. मग मी काय करतो, भरपूर ॲटम्स दाखवतो, त्यांचे न्यूक्लियस दाखवतो. पहिल्यांदा असे वाटलं तर चार न्यूक्लियस दाखवतो, एवढेच नसणार आहेत, पण सध्या
माझ्या आळसावर डिपेंड करतं की मी किती ड्रॉ करणार आहे, कळलं का? आणि हे इलेक्ट्रॉनचे हे काय आहेत, हे त्याचे शेल्स आहेत. हे खूपच वाईट डायग्राम यायला लागले, सर्कल काही येणं झालेत. ठीक आहे, आता हे शेल्स ओव्हरलॅप सुद्धा होऊ शकतात. मी काय म्हणतोय कळतंय का, हे एनर्जी लेवल असतं सिम्पली, दुसरं काय नसतं. ओके, आता समजून घ्या, हा न्यूक्लियस आहे, प्रत्येक ॲटमचा एक न्यूक्लियस आहे. आता ह्या न्यूक्लियसच्या जे जवळ इलेक्ट्रॉन्स आहेत ते परफेक्टली बाउंडेड आहेत, बघा याला इकडे तिकडे हलत नाहीत, कळलं मला काय म्हणायचं. पण जे ह्या न्यूक्लियस पासून लांबचे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना हा पण तेवढाच खेचतोय, हा पण तेवढाच खेचतोय, कळतंय मला काय म्हणायचं. मग हे स्पेशल टाईपचे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यांना सगळे सेम अट्रॅक्शन देतात. मग तो म्हणे तो इकडं पण जाऊ शकतो, इकडं पण जाऊ शकतो, इकडं पण जाऊ शकतो, कुठं पण जाऊ शकतो. मग हा काय झाला रे, फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन तुम्ही सांगू शकत नाही एक्झॅक्टली तो कुणाचा आहे, कळलं का? आणि हे कंडक्टर मध्ये होतं. इन्सुलेटर्स मध्ये काय असतं, हे यांच्या शेल्स लांब लांब असतात, ठीक आहे, त्यामुळे ते पर्टिक्युलर तो इलेक्ट्रॉन त्यालाच बाउंडेड असतो, तो दुसऱ्याकडे जात नाही. पण कंडक्टर्स मध्ये हे एवढे ओव्हरलॅप होतात की हा इलेक्ट्रॉन ना ह्याचा आहे ना त्याचा आहे, सगळ्या जगाचा येतो, त्यामुळे तो आरामात त्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये कसाही फिरू शकतो इकडे तिकडे. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनला आपण नाव काय दिलं, फ्री इलेक्ट्रॉन, किंवा अजून एक नाव याला कंडक्शन इलेक्ट्रॉन म्हणतात, कंडक्शन इलेक्ट्रॉन. आणि हेच कारण आहे की कंडक्टर्स काय करू शकतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. समजलंय मला काय सांगायचं पोरांनो? ओके, थोडं सुरुवातीला थोडस बोरिंग वगैरे टाईप वाटेल तुम्हाला, पण ही थिअरी खूप गरजेची आहे. मी डायरेक्टली सर्किट कडून सोडवायला शिकू शकत नाही तुम्हाला, तुम्हाला फील आला पाहिजे काय व्हायला लागलं इथं नेमकं. ओके, सो ह्या दोन गोष्टी, ऍटमच्या आत काय काय असतं क्लिअर आहे बरोबर ना, आणि फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात कळले सगळ्यांना बरोबर ना. आता मला सांगा, हा मला की आपण इथं समजा बॅटरी लावली तर हे फ्री इलेक्ट्रॉन स्ट्रेट एकदम पळणार, ह्या शेल सारखं असं सर्कल सारखं पळणार? नाही नाही नाही, तसं नाही. आता कसं असतं, आता बॉडीचं टेम्परेचर काय माहीत नाही समजा आपल्याला, काहीतरी एक रूम टेम्परेचर आहे, तर तो इलेक्ट्रॉन असा कसा पण फिरत असतो, कळतंय का? कोल्युजन झालं की रॅन्डमली गॅस मॉलिक्युल पळतात ना इकडे तिकडं, असं पळत असतं, हे रॅन्डम मोशन असतं त्याचं, म्हणजे नेट डिस्प्लेसमेंट झिरो होऊन जाते याची, कळलं का? ओके, मग तुम्ही म्हणाल सर मग आम्हाला करंट शिकवलाय की करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्जेस, म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत की मग करंट का घेत नाही आपण बॅटरी न जोडता? तुम्ही जर बघितला तर यातला कुठला पण एक सेक्शन घ्या, ह्यात जेवढ्या वेळी इलेक्ट्रॉन इकडे गेले तेवढ्या वेळी ते परत पण आले, त्यामुळे नेट फ्लो इथे किती घेतो आपण, झिरो घेतो, कळतंय मला काय सांगायचं. जेव्हा तुम्ही याला बॅटरी वगैरे काहीतरी जोडाल त्यावेळी मग ते इकडे इकडे असे सरकत जातात उजवीकडे, माझ्या इलेक्ट्रॉनचं काय होतं नंतर बघू आपण, पण समजलंय मला काय म्हणायचं आहे. एक एक मिनिट, खूप काहीतरी अवघड सांगितलं करे आता मी, का समजलं तुम्हाला? मी बॅटरी न जोडता इलेक्ट्रॉन फिरतोय जरी आत इकडे तिकडे कसं पण, पण कुठला पण एक सेक्शन घेतला तर जेवढे इकडे गेले तेवढे इकडे पण येतात, कारण इलेक्ट्रॉनची संख्या. अवोगॅड्रो नंबर वगैरे ऐकले का कधी काय? एक एखाद्या मोलमध्ये एवढे 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 ऍटम असतात, एवढे मॉलिक्युल असतात, हे ऐकले कधी एका मोलमध्ये? ते भरपूर असतात एवढं तरी मान्य आहे तुम्हाला, आणि 10^23 च्या ऑर्डर मध्ये, त्यामुळे जेवढे गेले तेवढे तर अप्रॉक्सिमेटली म्हणू शकतो, त्यामुळे नेट फ्लो किती घेतो आपण, झिरो. ज्यावेळी मी बॅटरी जोडेन त्यावेळी मग त्यांचा फ्लो मला जसा पाहिजे तसा होत, आणि त्यावेळी मग तो नॉन झिरो असतो, आणि त्यावेळी आपण करंट असं म्हणतो. आपण बघूया ते हळूहळू, डोंट वरी. आता मला सांगा, ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत सगळ्यांना. लास्ट एक कन्सेप्ट आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज एकमेकाला काय करतील ते? बरोबर, मी कन्सेप्ट शिकवणार तुम्हाला इथं, पोटेन्शियल डिफरन्स एकदम साध्या भाषेत शिकवेन तुम्हाला, त्यातलं काही पाठ करायची गरज नाही, फील घ्यायचा फक्त कन्सेप्टचा, म्हणजे परत कधी डाऊट नाही आला पाहिजे चुकून पण म्हणत. ओके, एक सेकंड. सो पोटेन्शियल डिफरन्स काय असतं वगैरे ते नंतर बघू सगळं, पण ह्या पॉईंटच्या नंतर मला बेसिक काय शिकवायचं आहे. जर मी समजा प्रोटॉन प्रोटॉन जवळ ठेवले तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतील, रिपल करतील, ह्यांचे चार्ज जर निगेटिव्ह निगेटिव्ह असते तर काय झालं असतं? रिपेलच झालं असतं बरोबर. जर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असत तर, म्हणजे ह्या फंडामेंटल गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत बरोबर ना?
म्हणजे आता ह्याच्यावर चर्चा करण्यात काही पॉईंट नाहीये की एकमेकाला अट्रॅक्ट करतील. समजा मी काय केलं, एक प्लेट बनवली तशी आणि ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दिला, लेट से असा या प्लेटवर चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि इथं एक लेट से इलेक्ट्रॉन ठेवला, तो कुठं पळेल असं वाटतंय तुम्हाला? लेफ्ट कडे प्लेट. ओके, या प्लेट. समजा मी आता हा समजा काहीतरी स्पीडनं पळतोय, थोडं एक इमॅजिन करा असं पळा लागलाय असं म्हणून. समजा अजून एक प्लेट मी इथं ठेवली आणि ह्याच्यावर चार्ज मी निगेटिव्ह दिला, सुद्धा ही सुद्धा एक प्लेट आहे. आता इलेक्ट्रॉन कुठं पळेल रे? मगाशी ज्या स्पीड न पळतो तेवढाच पळेल का जरा फास्ट पळेल? हे सगळ्यांना कळते मी काय सांगतोय, हे कळेल तर तुम्हाला कळेल बॅटरी कशी वर्क करते. इकडे बघा, हे कळलंय का सगळ्यांना? ओके, मग मी इथं काय केलंय, एक लेवल बनवले, ह्याला पॉझिटिव्ह आणि ह्याला निगेटिव्ह असं म्हटलं. पॉझिटिव्हला सध्या आपण काय म्हणूया, हायर लेवल असं म्हणूया. ओके, हे असंच का म्हणायचं वगैरे नंतर सांगतो मी तुम्हाला, आणि ह्याला काय म्हणूया, लोअर लेवल असं म्हणूया. मग इलेक्ट्रॉन कुठनं कुठं पळतोय रे? लोअर टू हायर. लोअर लेवल टू हायर. समजा याच्याऐवजी मी प्रोटॉन ठेवला असता इथं, त्याचं काय झालं असतं? हायर लेवल टू लोअर, हायर लेवल टू लोअर लेवल पळाला असता, आणि डबल स्पीडनं म्हणजे जेवढ्या येणं तेवढाच हा पळाला असता. म्हणजे नॅचरली नॅचरली ज्या गोष्टी असतात त्या नेहमी हायर कडून लोअर कडे पळतात. म्हणजे मग ती करंट असू दे किंवा आता करंट वगैरे राहू दे, हीट सुद्धा माहित आहे का हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पळते, बरोबर का? ओके, किंवा समजा अशा स्टेप आहेत, इथं पायऱ्या आहेत अशा, आणि मी इथं समजा एक बॉल ठेवला आणि त्याला धक्का मारला, हा कुठं जाईल? रिव्हर्स जाईल का खाली पडेल? खाली पडेल. म्हणजे हा हायर लेवल कडून लोअर लेवल कडे जातोय की नाही नॅचरली? ओके, हे नॅचरली घडतं. मला समजा ह्या बॉलला परत वर न्यायचं असतं, हे नॅचरली होऊ शकतं का रे आपोआप इकडं? ओके, सो पहिला पॉईंट मला सगळ्यांना कळालाय, नॅचरली ज्या गोष्टी फ्लो करतात त्या कुठं कुठं फ्लो करतात, हायर लेवल कडून लोअर लेवल कडून. क्लिअर आहे का सगळ्यांना? कुठली पण जगातली गोष्ट ही मिनिमम एनर्जी अचीव करायला बघत असते. समजले सगळ्यांना? आता समजून घ्या अजून एक गोष्ट, ठीक आहे? हा, ते इलेक्ट्रॉन डबल स्पीड न का पळणार? बघा बघा, पहिल्यांदर पॉझिटिव्ह त्याला खेचत होता, आता निगेटिव्ह सुद्धा अजून ढकला लागलाय त्याला, कळलं का? त्यामुळं जर नुसतीच ही प्लेट असती डावीकडची तर एकच एरो काढला असता मी, कळलं का? समजलं ना खरंच? हो सर. हा ठीक आहे, ऐका. समजा मी एक टँक घेतलाय का असा, आणि त्या टँकला खाली एक असं ओपनिंग आहेत आणि ह्यात पाणी भरलंय, हे समजून घ्यावर का? तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स डेफिनेशन सांगून काही कळणार नाही आहे, कुणालाच कळत नसतो तो, त्यामुळे फील घ्यायचा कन्सेप्टचा काय आहे तो. समजा मी एक टँक भरलाय असा पाण्याने, ठीक आहे, आणि ही अशी पाईप इथं समजा आणली, एक मिनिट पाईप जरा प्रॉपर ड्रॉ करू का, घरी जशी येते तशी. ओके, आता मला सांगा हे पाणी आपोआप खाली पडेल की नाही रे पोरांनो? यस ऑर नो? पाण्याचा नॅचरल फ्लो काय आहे तर हायर लेवल कडून लोअर लेवल कडे, बरोबर का? म्हणून तर धरणं वर असतात आणि टर्बाईन खाली असतो का? उलट असतं, ढगा टर्बाईन लावतो आपण. बोला. ठीक आहे, सो नॅचरल फ्लो कुठं कुठं आहे? हायर लेवल टू लोअर लेवल, हायर लेवल टू लोअर लेवल. समजा मला हेच पाणी परत ह्या टँक मध्ये पाठवायचं असत, असं जातं का रे पाणी आपोआप? असा कोणी विचार केलाय का आजपर्यंत, सर असं केलं तर लय भारी होईल म्हणून? असं काय नाही ना, म्हणजे इथनच असंच पाणी उडवून परत वर, हे नॅचरल होईल का असं नॅचरली? यस ऑर नो? कळलं. मग ते करण्यासाठी मला इथं काहीतरी डिव्हाइसची गरज आहे की नाही एखाद्या? त्याला आपण म्हणतो पंप किंवा मोटर, बरोबर का? आता यांच्यात भयंकर डिफरन्स आहे बरं मोटर आणि पंप मध्ये. मी सध्या आता त्यात घुसायचं नाही आपल्याला, पण पंप किंवा मोटर घरी आणत नाही का आपण ते? अरे बघितलं असेल की काय करतोय रे, म्हणजे पाणी एक्स्ट्रा पाणी आणून देतय का आहे त्याच पाण्याला एनर्जी देतय, काय करतय? इन द फॉर्म ऑफ प्रेशर.
इन द फॉर्म ऑफ प्रेशर. समजलंय का सगळ्यांना खरंच? सो माझं ऑब्झर्वेशन काय आहे इथं, ऑब्झर्वेशन काय, नॅचरली वॉटर फ्लोज फ्रॉम, वॉटर फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. कळलंय का सगळ्यांना लेवल? पण जर मला तेच लोअर कडनं हायर कडे फ्लो करायचं असेल, म्हणजे मला कंटिन्युअस पाण्याचा फ्लो मेंटेन करायचा, समजा पाण्याची लेवल कमी नाही झाली पाहिजे टँक मधल्या, तर हेच करायला लागेल ना इथं जे दिसतंय ते. येस ऑर नो? ओके, हे करायचं असेल तर आय नीड सम एक्स्टर्नल एजंट. कळले का? इथं आपण कोण वापरलाय? पंप वापरलाय. पंप काय करतोय सगळ्यांना क्लॅरिटी आहे का? पंप काय करतोय? पाणी देतोय का पाण्याला एनर्जी देतोय? प्रोवाइड्स एनर्जी टू द वॉटर. ठीक आहे, हे समजलंय सगळ्यांना? हे समजलं तर पुढचं करणार आहे, काय डाऊट नाही ना इथं? मग इकडे बघा आता व्यवस्थित. हेच समजा मी इलेक्ट्रिसिटी, समजा आता सर्किट वगैरे शब्द तुम्ही ऐकला असतील ना कधीतरी. समजा एक वायर घेतली मॅश, ओके, आणि ह्यात फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत समजा. आता फ्री इलेक्ट्रॉन जगभर नाचत असतात आज सगळीकडे, ठीक आहे, पण त्यांना मला ह्या दिशेला पळवायचं आहे समजा असं, ओके. तर मला काय करायला पाहिजे? इकडे काहीतरी निगेटिव्ह पोटेन्शियल आणायला पाहिजे, इकडे काहीतरी पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणायला पाहिजे, नाही वरचं दिसतंय तुम्हाला त्याच्यावरून, म्हणजे निगेटिव्ह त्याला ढकलेल आणि पॉझिटिव्ह खेचेल, म्हणजे इथं मला काय करायला पाहिजे रे? हायर पोटेन्शियल, आणि इथं काय आणायला पाहिजे? लोअर पोटेन्शियल. कळलं? मग ह्याला समजा मी कनेक्ट करून असं वायरनं जोडलं समजा ह्या मोठ्या रॉडला, तर इकडनं तो इलेक्ट्रॉन आला असा, तर तो परत आपोआप जाणार नाही ना, मला काहीतरी एक डिवाइस पाहिजे की नाही इथं छोटस? कारण हे नॅचरली होतंय रे लोअर टू हायर, जसं इथं दिसतंय की नाही तुम्हाला, हे इलेक्ट्रॉनचं निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे आपोआप जात होता तो परत तिथनं तसं जायचं असेल, म्हणजे पाणी जसं परत येऊन वरून खाली गेलं की नाही, तसं जायचं असेल तर मला एक्सटर्नल डिवाइस पाहिजे की नाही, वर जसं पंप जोडला होता आपण? येस ऑर नो? म्हणजे आपण त्यासाठी बॅटरी जोडतो सर्किटमध्ये. काय जोडतो? बॅटरी. म्हणजे तुम्हाला आता हे लक्षात येईल, बघा आता रिलेशन लक्षात येईल. बॅटरी काय करते? सर्किटमध्ये एक लेवलचा डिफरन्स आणते. काय आणते? लेवल डिफरन्स. आणि इथं जे चार्जेस आहेत ते त्या चार्जेसना एनर्जी प्रोव्हाइड करते. प्रोव्हाइड्स एनर्जी टू द चार्जेस. वरच्या डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये थोडासा रिलेशन दिसते काय तुम्हाला? येस ऑर नो? बोला पटकन. इथं मला पाण्याचा फ्लो कंटिन्यू ठेवण्यासाठी पंपची गरज होती, कारण तो प्रेशर द्यायचा. प्रेशर म्हणजेच एनर्जी. कुणाला? पाण्याला. इथं मला चार्जेसचा फ्लो कंटिन्यू ठेवायचा असेल समजा ह्या पूर्ण पाथमध्ये, तर मला बॅटरीची गरज आहे. बॅटरी चार्ज देत नाही. बॅटरी चार्जला काय प्रोव्हाइड करते? एनर्जी प्रोव्हाइड करते. लक्षात आलं मला काय सांगायचं? नाही, समजा इथं इलेक्ट्रॉन आला बॅटरी, इथं गेल्यावर तो एकदम असा आता एनर्जेटिक झालाय असा, इथं असा पळेल, इथं आत ह्यांच्याशी भांडून परत असा गरीब होऊन येतील, परत बॅटरी त्याला एनर्जी देईल, परत. कळले का मी काय म्हणतोय? हायर टू लोअर कडे जाते, तरी ते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन लोअर टू हायर गेला. ठीक आहे, ठीक आहे. ऐका तुम्हाला त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं असेल तर ऐका. समजा इलेक्ट्रॉन वगैरे असले काही नसते, प्रोटॉन असते समजा याच्यामध्ये, प्रोटॉन पळत असते आता जरा तुम्हाला फील येईल. ठीक आहे, तर प्रोटॉन साठी मला हे काय करायला पाहिजे रे? ह्याला जर कंटिन्युअस फ्लो करायचं असेल तर इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह पाहिजे की नाही? ही हायर लेवल, ही लोअर लेवल. ठीक आहे, असं मानू आपण. मग नॅचरली पॉझिटिव्ह चार्ज कुठनं कुठं पडतात? हायर टू लोअर. म्हणून मी पहिल्यांदा ही डायग्राम सांगितली होती. नॅचरली पॉझिटिव्ह चार्जेस हायर कडून लोअर कडे पडतात, आणि नॅचरली इलेक्ट्रॉन्स लोअर कडून हायर कडे पडतात. नॅचरली काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. नाही समजलं? मग इलेक्ट्रॉनमुळे जर कन्फ्युज झालं असेल तर मी इथं काय घेतो? प्रोटॉन घेतो. आता प्रोटॉन नॅचरली कुठनं कुठं पळेल रे? हायर लोअर कडून लोअर लेवलकडे. पण ते पळाला की संपलं की आता त्याला कंटिन्यू जर मला कंटिन्यू ठेवायचं असेल तर मला कशाची गरज आहे? बॅटरी, जेणेकरून ह्या लेवल इथं मेंटेन होतील प्रत्येक वेळी. लक्षात आले का? हो सर. ओके, आणि ती लेवल मेंटेन झाली तरच यात पळत राहील ना ते. समजा बॅटरी काढून टाकली किंवा मी सर्किटला ओपन केलं समजा, तर त्यावेळी काय होईल रे? ही लेवल मेंटेन होईल का आता? नाही. समजलंय का?
ओके प्रोटॉनला काय इंटेन्शनच नसणार फिरायचं, फिरायचं कशाने, प्लेट इथं नसत्या समजा, तर तो फिरला असता का इकडे तिकडे कुठं, बोला तीच कन्सेप्ट इथं मांडली मी. ऐका रे, मी डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स सांगितलं असतं तुमचे प्राण निघाले असते. मला सध्या ही स्टोरी सारखंच बिल्ड करायचं, लक्षात आले मला काय म्हणायचं, बोला. ओके, तुम्हाला साध्या भाषेत हे सांगू शकतो मी की समजा मी एक हॉरिझॉन्टल पाईप घेतली काय पाण्यानं भरलेली अशी, ह्या पाईपचे दोन्ही बाजूला टोपण बंद आहेत आणि ह्याच्यामध्ये असं पाणी, हे पाणी फ्लो होईल करे इकडे तिकडे कुठं, पण समजा ह्याचं एक टोक, समजा हा ए पॉइंट आणि हा बी पॉइंट आहे, ह्या बी पॉइंटला असंच ठेवून ए जो आहे त्याला उचलला मी समजा असा केला, आता सांगा आता काय होईल, आता ते इकडे फ्लो करायला लागेल की नाही असं इकडं, म्हणजे मी ए ला हायर लेवलला नेलंय आणि बी ला काय कुठल्या लेवलला ठेवलंय, लोअर लेवलला, कळलं का. मग पाणी फ्लो करायचं असेल तर त्याला मोटिवेशन कुणा मिळून मिळतं, ह्या लेवलच्या डिफरन्समुळे, कळलंय मला काय म्हणायचंय. ओके, तसंच तसंच वायरला तुम्ही एका बाजून उचलून चालत नाही, कळलं का, त्याच्यामध्ये जर चार्ज पळवायचे असतील तर तुम्हाला एक वेगळ्या लेवलचं काय आणायला लागतं, लेवल डिफरन्स आणावं लागतो. सो इथं हायर लेवल प्रोव्हाइड करणार मी पॉझिटिव्ह देऊन, इथं लोअर लेवल प्रोव्हाइड करणार काय देऊन, निगेटिव्ह देऊन, कळलं का. मग हे इलेक्ट्रॉन्स चार्जेस फ्लो करायला सुरू करतील, मला काय सांगायचं, कळलं का. हा जो लेवल डिफरन्स आहे ह्यालाच आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स, ह्यालाच काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. मग इथून पुढं जेव्हा आपण बॅटरी बद्दल बोलेन किंवा सेल बद्दल बोलेन, त्यावेळी सेल काय प्रोव्हाइड करते म्हणायचं, आपण कुठला डिफरन्स प्रोव्हाइड करते, पोटेन्शियल डिफरन्स, किंवा साध्या भाषेत व्होल्टेज म्हणायचं त्याला, आपण साध्या भाषेत काय म्हणायचं, व्होल्टेज, कळलंय का. ओके, बॅटरी दिली जोडली की पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज आहे का नाही बघत नाही का रे, सॉकेट मध्ये आपण मोबाईलचे चार्जेस वगैरे टाकतो बघा, त्याच्यावर तुम्ही बघितलं चार्जरवर बघा 5 व्होल्ट 0.2 एम्पियर वगैरे असं लिहिलं असेल, ते जे आहे की नाही 5 व्होल्ट, तेच पोटेन्शियल डिफरन्स आहे तो, समजते, चार्जिंगसाठी लागणारा, चार्जेसना फ्लो करण्यासाठी. ए कुणाला डाऊट असेल तर विचारा आता मला, याच्यामध्ये क्लॅरिटी आहे का सांगा मला याची. हे थोडासा इलेक्ट्रिसिटी मधला हा एकमेव पॉइंट आहे जो किचकट आहे थोडासा, पोटेन्शियल डिफरन्स, पण मला वाटतंय फील आला तुम्हाला, आलाय का रे खरं खरं. हो सर, बोल की. मला काय म्हणाले की आपण आता एका बाजूला पॉझिटिव्ह चार्ज केला, एका बाजूला निगेटिव्ह केलाय, तर परत तो का तिकडे, म्हणजे परत तो फिरल ना तिकडे पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होईल, परत आणि त्याला बॅटरी चालावं लागेल. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो आणलं कुठं होतं सुरुवातीला, त्यासाठी जोडायला लागेल ना बॅटरी, हे आपोआप तो आणू शकत नाही कुठनं, कळतंय का. हो सर, मी बॅटरी अगोदर जोडली हे सांगितलं नाही, मी अगोदर हे तयार केलं आणि त्यानंतर सांगितलं की बॅटरीची गरज आहे, कळलं का. पण सुरुवातीला हे जर करायचं असतं मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यासाठीच बॅटरी लागणार आहे मला, कळलं का. सर, आणि ते एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे इलेक्ट्रॉन पळत राहणार ना, म्हणजे काय पळत असणार, पण मला एका डायरेक्शन मध्ये पळवायसाठी बॅटरीची गरज आहे. हा बरोबर, ते रँडमली असे कसे पण पळत राहणार आहेत, पण मला काय करायचं आहे, बॅटरी जोडली की ते इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, त्यामुळे हळूहळू ते असे ड्रिफ्ट व्हायला लागतात इकडे इकडे, कळते का, हळू स्लोली स्लोली असे. ओके, म्हणजे मला ज्या दिशेला पळायला पाहिजे तुझ्या. आणि ऐका रे, हे कंडक्टर्स मध्ये कोण पळतात रे, कोण फ्री असतात, प्रोटॉन्स का इलेक्ट्रॉन्स. समजलं, बोला. म्हणून मी इलेक्ट्रॉन्स घेतला, आणि इलेक्ट्रॉन नॅचरली कुठं कुठं फ्लो करतो, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, कळतंय का. ओके, एक मिनिट, कन्फ्युजन आहे का रे तुम्हाला, खरं खरं सांगा, हे समजलंय का. ओके, मग बॅटरीला तुम्ही आता कधी तर बॅटरी घेतली, समजा सेल घेतली एखादी विकत, ड्युरा सेल वगैरे असं काय पण, तरी तुम्हाला दिसलं असेल की तरी पॉझिटिव्ह लिहिलेलं असतं, इथं निगेटिव्ह लिहिलेलं असतं, दिसतंय का. ओके, आणि इथं लिहिलं असेल 1.5 व्होल्ट, तर हा काय करतोय, पोटेन्शियल प्रोव्हाइड करतोय. म्हणजे जर मी समजा ह्याला काय जोडलं असं जोडलं समजा इथं असं बॅटरीला, ठीक आहे, तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आता ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहे, तर ते रँडमली इकडे तिकडे पळतायतच, मला एक दिशेला पळवायचं असेल तर निगेटिव्हला रिपल करून ह्यांना इकडे पळवतील, लक्षात आलंय का. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो असेल तो नेट इकडे असणार आहे, समजतंय मला काय सांगायचं. ओके, पण हे थोडं किचकट आहे समजून घेण्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो असा होतोय निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, मग इकडून जे निगेटिव्ह चार्जेस निघतायत तेवढेच इकडे येतात,
हे असं बॅटरीच्या आत थोडंसं किचकट आहे, तुम्हाला हे केमिस्ट्रीमध्ये कळेल नेमकं काय होतं याच्यात. पण हे समजलंय का सगळ्यांना इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होतोय पोरांनो? ओके, म्हणजे एक्झॅक्टली असं होत नाही बरं का, हा अगोदर असा रॅन्डमली पळत होता आणि आता सगळं बंद करून तो असा पळायला लागलाय असं होत नाही. तो म्हणजे अगोदर समजा असा पळणार असता, इथं होता लेट से समजा, इथनं असा जाणं होता, असा जाऊन असा जाणं होता किंवा परत असा येणार होता, तर तो त्याच्यामुळे इकडे जाईल थोडासा, मग थोडासा इकडे जाईल, मग परत थोडासा इकडे येईल, त्यानंतर इकडे येईल. म्हणजे नेट तो काय सरकलाय, डावीकडे सरकलाय की नाही थोडासा? ओके, म्हणजे त्याचं रॅन्डम मोशन कंटिन्यू राहतं पण एक नेट डिस्प्लेसमेंट येते त्याला काहीतरी. समजते ना 100%? ओके, ते मोशन मी तो दाखवतोय, त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी वगैरे असं म्हणतात. आता सध्या तर अडकू नका. एक मिनिट, तुम्ही बोर झालाय का रे? काय समजले तुम्हाला खरं खरं सांगा. हे थोडस किचकट आहे, निगेटिव्ह सर, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह वगैरे. मग काय केलं ह्याने, कन्व्हेन्शन बनवलं की असलं काही किचकट करायची गरज नाही. आपण सिंपल भाषेत म्हणूया, करंट फ्लो करतो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडून. ओके, असं त्यांनी मांडलं म्हणजे त्यांनी कन्व्हेन्शन बनवलं, म्हणून याला कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन म्हणतात. हा शब्द ऐकलाय तुम्ही कधी, कन्व्हेन्शनल करंट वगैरे? ओके, परंपरेनुसार जरी इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असले तरी सुद्धा आपण करंटची दिशा काय मानतो, कुठून कुठून मानतो? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातात का रे? नाही, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातात. पण ते समजून घेण्याचं किचकट आहे. तुम्ही सायन्स शिकलाय म्हणून काय अडचण नाही. एखाद्याला नवीनच कुणाला सांगितलं ते मग आर्ग्युमेंट करेल, असंच का पकडलं तुम्ही, हे काय केलं ते केलं. त्यापेक्षा सरळ काय सांगायचं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. कळलं का? सिम्पल. आता दिसतो का वायर, वायर पकडल्यावर दिसतो का हा करंट किती जातोय, काय जातोय ते? नाही. मग त्याला मोजण्यासाठी आपण एक डिव्हाइस वापरतो, त्याला अॅमिटर असं म्हणतात. हा शब्द ऐकलाय का याच्या अगोदर कधी? ओके, अॅमिटर नावाचं एक डिव्हाइस असतं. बोलू आपण याच्याबद्दल थोडं, सर्किटमध्ये कोणकोण असतं, काय काय असतं. एक काम कराल, रिलॉग इन कराल. आता थोडा बोरिंग पॉट संपलेला आहे, आपण थोडं घुसणार आहे याच्या आता. करा, रिलॉग इन करा. अथर्व काय म्हणत होतो? हा सर, ते मला विचारायचं काय असतं की आपल्या जे वायर होते ना, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल असतात, त्यात म्हणतात एक वायर न्यूट्रल असतं, एक लाईव्ह वायर मध्ये तेवढा 220 व्होल्टचा करंट असतो. मग ते करता दोन्ही मध्ये का 220 व्होल्टचा करंट करता, म्हणजे 440 होईल ना. एक काम कर, रिलॉग इन कर सांगतो. हॅलो सर. हा, तू काय म्हणत होता, तीन प्लग असतात बरोबर का? हा सर. म्हणजे तीन प्लग इन द सेन्स, तीन हे असतात ना असे, हे इथं एक असतं, ते इथे एक असतं आणि इथे एक असतं, बरोबर का? असंच ना. सो याला आपण काय पकडतो, न्यूट्रल पकडतो, सॉरी ग्राउंड पकडतो याला आपण. आता मेन जो एसी येतोय तो इथे येतोय प्लस आणि मायनस मध्ये, कळतंय का? हो सर. ओके, मग तू काय म्हणतोय, दोघांना सुद्धा 120 का नाही पकडायचं किंवा 230? हा सर, पण त्यातली एखादी आपण वायर धरली तर ती न्यूट्रल असते, त्यातून आपल्याला शॉक मिळत नाही, पण लाईव्ह वायर धरल्यावर शॉक कमी बसतो. नाही नाही, तू एका वायरला धरल्यावर शॉक बसत नाही, माहिती आहे का तुला? पक्षी बसतात माहिती आहे का, ते तारावर त्यांचा टच फक्त ह्याला असेल तर तुला टच मिळत नाही, पण तू जर चुकून ह्याला टच केलास तर तो एक पोटेन्शियल डिफरन्स तयार केला. समजतंय का? प्राण ढगा जातात इथूनच वायर मधून. हा पण सर, आपण पॉझिटिव्ह दिला तरी एकाला आपण हायर पोटेन्शियल म्हणल्यावर तिथं करंट फ्लो व्हायला पाहिजे. नाही नाही नाही, तू ग्राउंडला टच नाही करायचं मग. हे बघ, इथं खेळ कशाचा माहितीये काय, पोटेन्शियलचा नाही आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. तू समज लाईव्ह वायरला पकडलंस आणि स्वतः ग्राउंडवर असशील, तर आता ग्राउंड काय असणार, झिरो, बरोबर का? लोअर पोटेन्शियल आणि हे हायर, मग तुझ्यातून करंट जाईल असा. कळलं हे?
पण तू जर लटकत असेल समजा बिल्डिंग वरून पडलास आणि वायरला धरून लटका लागलाय सर आता ढगात, कळतंय का? तर तुझी बॉडी पूर्ण सेम पोटेन्शियलची ही जी आहे ती, पोटेन्शियल डिफरन्स नाही येतं काय. पण चुकून समज दुसरा हात तू ह्या वायरला जोडलास, आता प्लस असेल तर तो मायनस असेल ना, हा दुसरा हात तू ह्या वायरला जोडला समज, तर मग प्रॉब्लेम, कळलंय का? सो डिफरन्सचा खेळ आहे हा, हे नंतर क्लिअर होईल तुला हळूहळू. हे सध्या घुसायला नको आपण पूर्ण, आणि एस ए रे प्लस मायनस मध्ये खेळत राहतो ते. एक मिनिट पोरांनो, तुम्हाला हे कळालंय का सगळं? ओके, एका मिनिटात काय करू, याची समरी बघू का? एका मिनिटात फक्त, ठीक आहे? मला पटापट सांगा, सगळ्यात पहिल्यांदा चार्जेसचा खेळ सगळ्यांना क्लिअर आहे 100%? चार्जेस काय असतात, कशा असतात, व्हॅल्यू क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर फ्री इलेक्ट्रॉनची कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट? ओके, फ्री इलेक्ट्रॉन्स नेमकं काय असतं कुणाला सांगायला नाही आलं, टेन्शन नका घेऊ, तुमचं तुम्हाला कळालंय काही? थर्ड लेवल डिफरन्स, किंवा ह्याच्यापेक्षा अगोदर मला सांगा नॅचरल फ्लो कसा होतो, कळलंय का तुम्हाला? ओके, नॅचरल फ्लो म्हणजे समजा मी अशी काहीतरी सिस्टम बनवली की दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज नेगेटिव्ह, पॉझिटिव्हला आपण हायर पोटेन्शियल असं म्हणायचं, नेगेटिव्हला काय म्हणायचं? लोअर पोटेन्शियल, कळलं का? सो जर मी एखादा पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर तो नेहमी हायर कडून लोअर कडे जाणार, कळलं का सगळ्यांना? नॅचरली. आणि जर एखादा नेगेटिव्ह चार्ज घेतला मी तर तो नेहमी लोअर कडून हायर कडे जाणार. हे पाठ करायची गरज नाही, नेगेटिव्ह नेगेटिव्हला रिपेल करेल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल करेल, ह्या हिशोबाने लक्षात ठेवू शकता. पण जर ह्यांना मला आता हा इथं पोचला परत त्याला फिरवून आणून इथं आणायचं असेल तर मला कशाची तर गरज आहे की नाही बॅटरीची वगैरे, कळतंय का? ओके, म्हणजे एकदा इलेक्ट्रॉन पोचला झालं पण त्याला कंटिन्युअस जर करंट मला ठेवायचं असेल सर्किटमध्ये, आय नीड सम एक्सटर्नल एजंट. ओके, आणि एक लक्षात ठेवा रे, हे हा जो लेवलचा डिफरन्स आहे की नाही, लेवल डिफरन्स, त्यालाच आपण काय नाव दिलं रे? पोटेन्शियल डिफरन्स. कुठला डिफरन्स? तेच जेव्हा आपण घरात वापरतो त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स वगैरे असले काही शब्द वापरत नाही आपण, त्याला व्होल्टेज म्हणतो साध्या भाषेत. काय म्हणतो? लेवल डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन असते सिम्पली. म्हणजे कसं असू शकतं आता की लेट से हा 0 व्होल्ट असेल. आता अलेक्झांड्रो वोल्टा नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याच्या नावावरून हे दिलं त्याला सिम्बॉल आपण व्होल्ट म्हणून. म्हणजे ही हायर लेवल आहे तर ती कशात मोजायची? वोल्ट मध्ये. लोअर लेवल कशात मोजायची? वोल्ट मध्ये. मग हा 0 व्होल्ट आहे आणि हा 10 व्होल्ट आहे, ह्यात कोण मोठा आहे रे, 0 का 10? 10. मग मी त्याला प्लस म्हणणार, हायर पोटेन्शियल, कळलं का? आणि 0 व्होल्टला मायनस म्हणणार मी, म्हणजे लोअर पोटेन्शियल. या प्लस मायनस आणि या नंबरचा काही संबंध नाही, कळलं का? किंवा समजा हे 20 व्होल्ट असेल आणि हे 10 व्होल्ट असेल, पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? पटकन सांगा. 10 व्होल्ट. मग हे 20 आहे त्याला प्लस म्हणायचं आपण हायर पोटेन्शियल, आणि 10 आहे त्याला मायनस म्हणायचं लोअर पोटेन्शियल, कळलं का सगळ्यांना? किंवा अजून एक छोटासा क्वेश्चन विचारतो मी, समजा हे -8 व्होल्ट असेल आणि हे -2 व्होल्ट असेल, हे तर कोण मोठा आहे रे? -2. म्हणजे डायग्राम काढलेली चुकीची आहे की नाही? मग -2 वर लिहायला पाहिजे मला, -2 व्होल्ट आणि -8 व्होल्ट, डिफरन्स किती असेल पटकन सांगा यांच्यातला. अरे ह्यात असं करणार ना, -2 - -8 किती होणार आहे? 6 व्होल्ट होईल की नाही? ओके, तुम्ही मानायचं काय पण मानू शकताय, फक्त त्यांचे पोटेन्शियल काय मला कधीच फरक नाही पडत, मला इम्पॉर्टंट आहे त्यांच्यातला डिफरन्स काय, कळलं का सगळ्यांना? हे मी थोडं थोडं ओम्स लॉ कडे न्यायला लागलोय तुम्हाला हळूहळू, हे शाळेमध्ये सांगत नाहीत हे डिफरन्स प्लस मायनस काय असतं. प्लस म्हणजे हायर पोटेन्शियल, हे हायर पोटेन्शियल प्रत्येक वेळी लिहित बसत नाही म्हणून आपण त्याला प्लस लिहायचं, कळलंय का? आणि मायनस म्हणजे लोअर पोटेन्शियल. प्लस म्हणजे सर हे प्लस व्होल्टेज पाहिजे, मायनस म्हणजे मायनस व्होल्टेज पाहिजे, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, कळलंय का सगळ्यांना? ओके, सो नॅचरल फ्लो मला वाटतं कळालं, आणि हा नॅचरल फ्लो जर मला कंटिन्यू ठेवायचा असेल तर मला एकदा तो हायरनं लोअरला गेला तर लोअरला परत हायरला आणायला पाहिजे, त्यासाठी मला एक डिवाइस वापरावं लागतं, दॅट इज कॉल्ड एज बॅटरी ऑर सेल. बॅटरी किंवा सेल काय करते? चार्ज प्रोव्हाइड करते का चार्जला एनर्जी प्रोव्हाइड करते? चार्जला एनर्जी प्रोव्हाइड करते. इन द टर्म्स ऑफ जसं पंप प्रेशरनं करत होता तसं हे कोणानं प्रोव्हाइड करतं? पोटेन्शियल डिफरन्स, कळलंय? प्रोव्हाइड्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ पीडी किंवा व्ही म्हणूया आपण याला, पोटेन्शियल डिफरन्स.
सो मला सांगा रे हे जे तुमचं डोकं खाल्लंय मगाशी तासभर ते सगळं तुम्हाला क्लिअर आहे का? हे चारही पॉईंट्स आहेत जे दिसतात. हो सर. ओके ठीक आहे. आणि बॅटरीचा एक सिम्बॉल असतो हा सुद्धा तुम्ही शाळेमध्ये काहीतरी बघितला असेल हे असं. ठीक आहे. तुम्ही बॅटरी दुकानात विकत घ्यायला गेला तर अशी बॅटरी नसते, हा सिम्बॉल आहे त्याचा, कळतंय का? हो सर. हे जी मोठी रेषा आहे त्याला आपण हायर पोटेन्शियल म्हणायचं. हायर पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह आणि छोटी सिम्बॉल आहे त्याला नेगेटिव्ह म्हणायचं. याचा अर्थ पॉझिटिव्ह वोल्ट मध्ये पाहिजे आणि निगेटिव्ह वोल्ट मध्ये पाहिजे का हे हायर पाहिजे हे लोअर पाहिजे? बोला. पॉझिटिव्ह वाला हायर पाहिजे, निगेटिव्ह वाला लोअर पाहिजे, निगेटिव्ह वाला लोअर पाहिजे. ओके. चुकून सुद्धा ह्या साइनचा इथे जे साइन्स दिले त्याचा आणि याचा काही संबंध लावायचा नाही, कळलंय? शपथ घेते, कळलं का? नाही पुढे जाऊन चुकणार आहे तुम्ही कुठेतरी, लक्षात ठेवा फक्त. सो एनिवेज, तर मला वाटते तुम्हाला फंडामेंटल गोष्टी कळल्यात. आता शेवटचा फक्त एक पार्ट बघूया, करंटचा जो डिस्कस केलाय आपण, फक्त त्याला मी प्रॉपरली तुम्हाला इथं दाखवतो एकच मिनिट. हा इकडं बघा रे, हे स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? आता रेजिस्टर वगैरे माहीत असेल तर ठीक आहे, माहीत नसेल का टेन्शन नका घेऊ. ही एक अशी वायर आहे समजा, ही अशी, आणि ते एक स्विच आहे. स्विच म्हणजे आपला बटन असू शकतं घरातलं, किंवा ते मोटर वगैरे सुरू करताना रेड आणि ग्रीन कलरचे बटन असतात ना, ते का दाबतोय आपण त्याला, त्याला पुश पुश बटन म्हणतात. किंवा MCB माहित आहे, मिनीचर सर्किट ब्रेकर, म्हणजे ते घरात असं काय एकदम भयंकर वाटलं पडतं बघा ते खाली, मग परत त्याला आपण वर ढकलतो. एक मिनिट, तुमच्या घरी दिवे लावले जातात का? इलेक्ट्रिसिटी पण आहे. सगळ्या गोष्टी असतील की काहीतरी काहीतरी इकडं तिकडं. ठीक आहे. म्हणजे बटन सिम्पली जो स्विच काय करतो, कनेक्शनचं काम करतो. आता ते क्लोज ओपन वगैरे मिनिंग बघूया आपण, पण इथं तुम्हाला मला वाटतं एक फंडामेंटल आयडिया आली. मी काय केलं समजा, सर्किटला स्विचला क्लोज केला. आता मी बघणार आहे ऍक्च्युअल चार्जचा फ्लो. आता ऍक्च्युअल चार्ज कुठला चार्ज फ्लो करतो रे इथं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ह्या कंडक्टर मध्ये? निगेटिव्ह करते ना. तो कसा फ्लो करतो लक्ष, एक मिनिट मला हे नको आहे. अरे ठीक आहे. हे जे ब्ल्यू कलर आहे की नाही, ते इलेक्ट्रॉन्स आहेत समजा. कुठनं निघाले तरी ते आणि कुठं जाऊन भेटतात? नाही नाही, तुम्ही निळ्या निळ्या कलरच्या डॉट्स कडे बघा फक्त, कुठनं निघतात ते? आणि पॉझिटिव्ह कडे जातात, कळलं? आता हे बॅटरीला असे टर्मिनल असतात, तिथं टर्मिनलला डिपॉझिट होत असतात चार्जेस. मग इकडनं एक इलेक्ट्रॉनला इकडनं एक इलेक्ट्रॉन सोडत असतो तो. ठीक आहे. म्हणजे टोटल चार्ज बॅटरी काही देत नसते, ती फक्त एनर्जी प्रोव्हाइड करते त्यांना. मला सांगा हा निळा जो फ्लो दिसतो इथं हा कुणाचा आहे? ऍक्च्युअल चार्जचा, कळलं का? पण हे थोडं कन्फ्युजिंग वाटतंय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह सर असं. ठीक आहे. त्यामुळे काय केलं सायंटिस्टनी, हे असलं काय करायचं नाही म्हटले ते. आपण एकच करंट मानायचा ज्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट. कुठला करंट? आणि त्याला इझी सिम्प्लिसिटीसाठी काय म्हणायचं, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे फ्लो करतोय तो. ऍक्च्युअल चार्ज असा फ्लो करत नाही, कळलंय का सगळ्यांना? हे आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आहे. हा मग आपण जर समजा इथे बल लावले तर ते निगेटिव्ह टर्मिनल जवळचे पहिले लागणार, मग नंतर पॉझिटिव्ह जवळचे लागणार. नाही 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 नाही, असं नसतंय. सांगतो तुला काय असतंय नेमकं ते, हा पण एक डाऊट आहे, करतो मी क्लिअर त्याला. एक मिनिट इकडं बघा. समजा मी काय केलं, इथे एक बल्ब जोडलाय समजा हा. ठीक आहे. हा बल्ब आहे असा, आणि इथे एक स्विच जोडलाय मी असं, आणि इथे एक बॅटरी जोडली समजा. Okay. आता हा जो असणार तो हायर पोटेन्शियल आहे, हा जो लोअर पोटेन्शियल आहे. मी स्विचला क्लोज केलंय समजा, स्विचला क्लोज केल्याचा अर्थ करंटला मी दिशा दिली आहे पळण्यासाठी, लक्षात आलंय का? इलेक्ट्रॉन कसे फ्लो करणार यात समजा? मी समजा ह्या ह्या पॉइंटला ए म्हटलं, ह्या पॉइंटला बी म्हटलं, इलेक्ट्रॉन कुठनं कुठं पळतील? ए कडून बी कडे का बी कडून ए कडे? इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स असे पळतील ना इलेक्ट्रॉन्स? नाही रे, इलेक्ट्रॉन सांगतोय मी, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, म्हणजे बी कडून इकडे जातील ना असे इकडं. हो सर. पण करंट कुठनं कुठं फ्लो करेल?
ओके इथून पुढे आपण चार्जेसचा फ्लो विचारात घेणार नाहीये, आपण फक्त करंटचा फ्लो विचार करणार आहे. ह्याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो. कन्व्हेन्शनल करंट फ्लो आणि ह्याला आपण इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणतो, ऍक्च्युअल चार्ज फ्लो. आता ह्याच्यामध्ये मेन रिझन हे करंट येण्याचं कोण आहे, हाच आहे. आणि इलेक्ट्रॉन्स किती स्पीडनं पळत असं माहिती आहे का रे, एमएम पर सेकंडच्या रेंजमध्ये, म्हणजे 20 mm पर सेकंड वगैरे. हे स्पीड जास्त आहे का कमी आहे रे? कमी आहे. समजा मी एक वायर घेतली, आता समजा इथून ह्या बल्ब पर्यंतची वायर समजा 10 meters आहे. किती मीटरची आहे? 10 meters. मग जर मी इलेक्ट्रॉन, इथला इलेक्ट्रॉन जो निघालाय, समजा इकडनं जो निघालाय, तो इथं पोहोचायला किती वेळ लागेल हे जर काढायचं झालं, तर 10 meters मध्ये किती एमएम असतात? 10,000. म्हणजे आणि स्पीड किती असं 20 mm, म्हणजे डिवाइड बाय 20 केलं तर किती येते बघा, 500 सेकंड. किती सेकंड? 500 सेकंड. 500 सेकंडला अप्रॉक्सिमेटली मिनिटात सांगा रे किती मिनिट. 5.5. ठीक आहे, 8 मिनिट म्हणू आपण अप्रॉक्सिमेटली. किती मिनिट? 8 मिनिट. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, मी स्विच क्लोज केला की 8 मिनिटांनी बल्ब लागला पाहिजे, बरोबर का? तसं होतं का रे रिअल लाईफ मध्ये? कारण फक्त इथे इलेक्ट्रॉन नाहीत ना, हे असे रांग आहे यांची, कळतंय का? असं हे जोडलेले हा पळताना ह्याला धक्का मारेल, हा ह्याला धक्का मारेल, हा ह्याला धक्का मारेल, असा धक्का जो आहे लाईटच्या स्पीडने जातो इथे, कळतंय का मी काय म्हणतोय? त्यामुळे इलेक्ट्रॉनचा फ्लो जरी कमी असला, स्लो असला, तरी सुद्धा हा जो धक्का आहे तो एकदम फास्ट जातो, कळतंय मला काय सांगायचं? ओके, त्यामुळे करंटचं स्पीड हे इलेक्ट्रॉनच्या स्पीड वरून ठरवलं जात नाही. फ्लो किंवा असं म्हणतो मी, स्पीड ऑफ करंट इज व्हेरी हाय. आणि हे असंच का असतं, हे धक्के वगैरे काय असतात, हे क्वांटम मेकॅनिक्सची कन्सेप्ट आहे, त्यात घुसायचं नाही आपल्याला. मला पण तुम्हाला पूर्ण प्युअरली सांगता येणार नाही, कारण क्वांटम कुणालाच नाही कळलेलं अजून काय असतं नेमकं. पण एवढं कळलं, इलेक्ट्रॉनचा फ्लो हा खूप कमी असतो, पण करंटचा स्पीड हा खूप जास्त असतो. कारण इलेक्ट्रॉन इथं नाही ना फक्त की निवांत हा जाणार मग त्याला एनर्जी देणार, असं होतं का रे? मध्ये आहेत ना इलेक्ट्रॉन, भरलेलेत नाही. समजले का सगळ्यांना? काय डाऊट कुणाला? ओके, सो मला सांगा. हा बोल. पण मग तसं बघितलं तर मग ते धक्का मारायच्या आधी तो त्या पहिल्या बल्ब पर्यंत पोहोचणार ना, तो पहिला ना मग निगेटिव्ह पसला बल्ब लागणार आणि मग नंतर पॉझिटिव्ह पसला लागणार. अरे काय, बल्बला वर्क करण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीची गरज आहे, कळलं का? हा निगेटिव्ह पहिल्यांदा पोहोचणार आणि मग असं नसतंय ते, ठीक आहे. हे थोडस विचित्र आहे सगळं. ह्याला समज बल्बला वर्क करायचं, बल्ब वर्क करतो म्हणजे काय होतं माहिती आहे का तुम्हाला? ह्यात करंट फ्लो करतो असं, जे चार्जेस जातात. इथं भयंकर टंगस्टन माहिती आहे ना तुम्हाला? ते चार्जेस त्यासोबत भांडणं करतात, भांडणं करताना हीट प्रोड्यूस होते, भांडणं करताना म्हणजे फ्रिक्शन तयार होतं. हे इलेक्ट्रॉन्स हे आत जाताना भयंकर त्याची फ्रिक्शन होतं, इथं फ्रिक्शन झाल्यामुळे हीट प्रोड्यूस होते. ड्यू टू दिस फ्रिक्शन मटेरियल असं सिलेक्ट केलं एडिसननं की जेणेकरून भयंकर फ्रिक्शन व्हावं, भयंकर हीट. आणि हीटचे 3 प्रकार माहिती आहेत का तुम्हाला? कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. कधी ऐकून चुकून त्याच्यामध्ये एवढं टेम्परेचर वाढतं की शेवटी ते रेडिएट करायला लागतं त्याला. आणि रेडिएशन म्हणजे दुसरं दुसरं काय नसून लाईट असते ती, कळलंय? मग तुम्हाला हीट असते का नसते हे जाणून घ्यायचं असेल तर नंतर काय करा, बल्ब बंद करून त्याला हात लावा काय, असंच तुम्हाला फील येईल हीट असते का नसते ते, कळलं का? हो सर. नाही करायचं हे चेष्टेत म्हटलं मी. हॅलो, समजलं मला काय सांगायचं? हा ठीक आहे, बोला पुराण सर. पण माझा काय डाऊट आहे की निगेटिव्ह जवळचा जो बळ आहे ना, टर्मिनल जवळचा, तो लागणार ना आणि मग नंतर पॉझिटिव्ह पर्यंत जाणार, कारण की त्याला पर्यंत पॉझिटिव्ह आल्याजवळ इलेक्ट्रॉन पोहोचलेलेच नाहीत ना, जो की ऍक्च्युअल चार्ज फ्लो आहे. मग जो ज्याच्या पर्यंत आज असेल तो पहिला लागणार ना.
नसते रे असं नसते बघ, इथला इलेक्ट्रॉन इकडे जातो तसा इथला इलेक्ट्रॉन लगेच बाहेर पडतो, कळतंय का? हे असं कनेक्टेड असतं सगळं, हे इथं डिस्कनेक्टेड नाही आहे, ते आत वायर असते ही, कळतंय का? मग तसं सगळीकडे इलेक्ट्रॉन भरले तिथं असे सगळे. हे असं तू सेपरेट म्हणू नको, नेगेटिव्ह कडचा आज जातो पॉझिटिव्ह, हे असं नसतं, हे कनेक्टेडच आहे. बल्ब म्हणजे वेगळं, दुसरं तिसरं काय नसून एक वायरच आहे ती वेगळ्या टाईपची, कळलं का? आणि हे सगळं भयंकर स्पीडनं होतं, त्यामुळं तू त्यात आता टाइम लॅग शोधू शकणार नाही. 3×10⁸ च्या स्पीडनं म्हणू शकतोस तू होतोय ते. ठीक आहे, लक्षात आलं मी काय सांगतोय? हे ऐका पोरांनो, तुम्हाला हे सगळे पॉइंट कळलेत का? मी जे शिकवले ते का डोकं दुखायला लागलंय? कळले. मला वाटतंय तुम्हाला हिथं जे मी 5 पॉइंट सांगितलेत. ओके, एक सेकंड, याला 5वा पॉइंट म्हणू आपण. हे बऱ्यापैकी लक्षात आलेले आहेत. चार्जेस काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात, नॅचरल फ्लो कसा असतोय. तो नॅचरल फ्लो झाला की मला कंटिन्युअस जर फ्लो करायचा असेल तर मला बॅटरी किंवा सेलची गरज आहे. ती प्रोव्हाइड करते एनर्जी त्याला, ते मेंटेन ठेवण्यासाठी. आणि ते एकदा चार्ज फ्लो व्हायला लागले की त्याला करंट असं म्हणतो मी त्याला. क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपण जो बघतोय तो सर्किट मधला करंट बघतोय. असे भरपूर करंट डेली लाईफ मध्ये असतात. जसं की आता समजा एखादा क्लायमेट बघणार असेल तर तो काय बघणार? हा करंट बघत बसणार नाही, तो बघणार ढगामध्ये आणि जमिनीमध्ये काय पोटेन्शियल डिफरन्स तयार झालाय. हे कन्सेप्ट माहिती का तुम्हाला, लाईटनिंग काय असते? म्हणजे समजा जमिनीवर असे ढग आले समजा, हे तर ढगामध्ये वेपर असतात, ते खाली येतात, मग इथं निगेटिव्ह चार्ज तयार होतो. कुठला चार्ज तयार होतो? असा सेपरेट होतो. आणि ही खाली जमीन आहे समजा, ही जमिनीवर जे नेगेटिव्ह चार्ज फ्लश करून टाकतात बाजूला ह्या रिपल्शनमुळे. आणि इथं राहिला कुठला चार्ज, मग आता पॉझिटिव्ह, कळतंय का? काय म्हणतोय मी, मग इथे एक पोटेन्शियल डिफरन्स तयार झालाय. इथं काय तयार झालाय? पोटेन्शियल डिफरन्स. मग जर इथं प्रॉपर मॉइश्चर वगैरे असेल तर इथं हवेतून इलेक्ट्रिक करंट होतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, लाईटनिंग. कळलंय का सगळ्यांना? ओके, हे झालं क्लायमेटच्या हिशोबानं. आपण कोण जरी बायोलॉजी मध्ये असेल समजा, तर बायोलॉजी मध्ये सुद्धा करंट असतात. न्यूरॉन्स वगैरे ऐकलंय कधी? म्हणजे तुम्ही एखाद्या एखाद्या बॉडीला बोटानं टच केलं समजा, हे तर इथं हे पूर्ण आपली जी मज्जा संस्था आहे, म्हणजे नर्वस सिस्टम आहे, ती पूर्ण इलेक्ट्रिक सिग्नल्सवर काम करते. माहिती आहे का तुम्हाला? लाईट, लाईटच सुद्धा, लाईट जी एनर्जी आहे त्यात इलेक्ट्रिक फील्ड आपल्या डोळ्यावरती जेव्हा पडतं, इलेक्ट्रिक सिग्नल ते घेऊन न्यूरॉन आपल्या मेंदूपर्यंत जातात, कळतंय? सेम इथं तसंच आहे ते. इथं हा इलेक्ट्रिक करंट जो असेल, सिग्नल हा, तो तुमच्या मेंदूपर्यंत जाईल. लक्षात आलंय मला काय सांगायचं? सो इलेक्ट्रिक करंट ही सगळीकडे यूज होणारी कन्सेप्ट आहे. आपण आपल्यासाठी कुठली शिकणार आहे तर ही सर्किटमध्ये काय होतंय ते शिकणार आहे, कळलं? ओके, कारण ह्याला मी कंट्रोल करू शकतो. ह्याला काय करू शकतो? कंट्रोल. लाईटनिंगला कंट्रोल करू शकतो की नाही? मध्ये जाऊन मी बघणार आहे, थांबवणार आहे त्याला, असं काय? थॉर नाही ना आपण? अरे बोला. ओके, तसं हे सुद्धा, हे देवानं बनवलेलं आहे सगळं, हे ब्रेनचा स्टिम्युलस वगैरे हे सगळं. सो हे जे आहेत ह्याच्यावर आपण जास्त चर्चा नाही करू शकत, किंवा माझं नॉलेज तेवढं नाही आहे बायोलॉजीमध्ये जाऊन हे कसं न्यूरॉन वर्क करतात, काय करतात. सध्या आपल्याला कंट्रोलेबल करंट शिकायचा आहे, तो आपण सर्किटमध्ये करू शकतो. आणि तो कंट्रोल होतोय का नाही हे बघण्यासाठी मला एक डिव्हाइस यूज करायचा, ठीक आहे? म्हणजे याला मोजणार, त्याला आपण एमिटर असं म्हणतोय. हा शब्द ऐकलाय का तुम्ही याच्या अगोदर कधी? एमिटर इज अ डिव्हाइस विच मेजर्स द करंट. आणि कशात मोजतं तर ते, त्याचं युनिट जे आहे त्याला एम्पियर असं म्हटलं जात. युनिट इज एम्पियर. हे सुद्धा एका सायंटिस्टच्या नावावरून आलेलं आहे, ठीक आहे? त्यानं पहिल्यांदा शोधून काढलं की दोन वायर्स आहेत, त्याच्यामध्ये सेम करंट पाठवला मी असा सेम दिशेला, तर एकमेकाला ते चिकटतात. मी कधी स्टेटस ठेवला होता, बघितला गेलो कोणी दोन वायर एकमेकाला चिकटतात ते व्हॉट्सअपला? नाही बघितला. ठीक आहे, तर ते एम्पियरनं शोधून काढलं होतं. असे भरपूर त्यानं काय काय हे केलं. त्याला न्यूटन म्हणतात इलेक्ट्रिसिटीमधला, एम्पियरला म्हणायची. ते करंट कशात मोजणार आहे आपण आता? एम्पियरमध्ये. कळलं का सगळ्यांना? ओके, चार्ज, चार्ज कशात मोजणार आहे? चार्ज कुलम. पटापट पटापट मला सांगा, चार्ज कशात मोजणार आहे आपण? कुलम मध्ये. ओके, करंट कशात मोजणार आहे? करंट एम्पियर मध्ये, त्याला आपण ए लिहायचं शॉर्ट मध्ये. आणि व्होल्टेज किंवा पोटेन्शियल, किंवा पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट. ओके,
हे सगळे स्मॉल मध्ये लिहायचे बरं का, ते जरी नावावर ना आले असले तरी सुद्धा स्मॉल मध्ये लिहायचे आणि शॉर्ट मध्ये लिहिताना कॅपिटल लिहायचं, कळलंय का? आणि अजून एक छोटस युनिट असतं रेजिस्टन्स, ते काही जणांना माहित असेल किंवा मे बी सगळ्यांना पण माहित असेल, कोणाला माहिती आहे का? असा सिम्बॉल वापरतो, ओमेगाचा सिम्बॉल वापरला जातो, ठीक आहे, हे आपण नंतर बघणार आहे, टेन्शन नका घेऊ, पण पहिल्या तीन गोष्टी तरी क्लिअर आहेत सगळ्यांना, फील आला का रे या तिन्ही गोष्टींचा सगळ्यांना? ओके, सो आता मला सांगा ह्याच्यामध्ये मी जे शिकवले त्या पार्ट वर कोणाला काही डाऊट आहे का? नाहीतर थोडेसे एक दोन न्यूमेरिकल घेतो आणि राहिलेला पार्ट आपण उद्या घ्यायचा, बोला. ठीक आहे, मग थोडी प्रॅक्टिस करूया न्यूमेरिकलचे जे शिकलो त्याच्यावर आपण. एक मिनिट, ए पोरांनो, तुम्हाला मोल्स, अवोगॅड्रो नंबर वगैरे हे ऐकले का रे तुम्ही कधी? असं कोण आहे का ज्यांना ऐकलेलं नाही याच्यामधलं कधी? एक काम करतो मी, तो क्वेश्चन ऍज अ होमवर्क देतो तुमच्यातल्या ज्यांना जमायला, त्यांनी जमव, काही टेन्शन नाही, लिहा प्रॅक्टिस. मी सोपे सोपे क्वेश्चन पहिल्यांदा घेतो तुमचे. समजा एक स्पियर आहे, ओके, असा हा न्यूट्रल स्पियर आहे, दिस इज अ न्यूट्रल स्पियर, आणि त्यातनं मी काय केलं, लेट से 400 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले, ओके, आय हॅव प्लक्ड किंवा टेकन आउट असं म्हणतो, ह्याच्यावर कुठला चार्ज येईल रे? पॉझिटिव्ह. सर्फेसला जातो असं, हे का जातो सर्फेसला वगैरे 12 शिकाल तुम्ही, पण ह्याच्यावर चार्ज कुठला येतो? पॉझिटिव्ह, बरोबर का? मग तो किती असेल ते काढायचा, एकदम सोपा क्वेश्चन आहे, करून दाखवा मला तो. ओके, ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे, मला वाटतं तुम्हाला ए मायनस 400 तसं नाही करायचं, ते चार्ज किती येईल ते विचारलंय मी, आता 400 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढलेत मी आणि चार्ज येणार पॉझिटिव्ह, क्लिअर आहे का? आणि एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो रे पटपट? 1.6 × 10⁻¹⁹. मला सांगा हे सोडवू शकता का तुम्ही? 1.6 × 400 म्हणजे 640 असेल ना ते, इंटू 10⁻¹⁹ कुलम, किंवा याला जर प्रॉपर लिहायचं असेल सायंटिफिक नोटेशन मध्ये तर मी याला 6.4 लिहिणार आणि ते 2 0 इकडे देणार, म्हणजे ते किती होईल? 10⁻¹⁹ कुलम. काय डाऊट? हे जमतील ना असले क्वेश्चन खरं खरं सांगा पटपट. ओके, समजा मी अजून एक क्वेश्चन विचारलो तुम्हाला की एक चार्ज स्पियर आहे, त्याचा चार्ज आहे 1 कुलम, 1 कुलम, तर म्हणजे पॉझिटिव्ह 1 कुलम, ह्याचा अर्थ त्यात इलेक्ट्रॉन टाकले असतील का काढून घेतले असतील? ओके, तर ते किती काढले असतील ते काढा. फाइंड द नंबर ऑफ डिफिशियंट इलेक्ट्रॉन्स, म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स कमी पडतात हे काढायचं तुम्हाला.
बाळ उर्वी कुठे गेली तू? रेंज येत नाही तिथं. हो सर, डिस्कनेक्ट झालती मीटिंग मग अशी पण झालती. काय करायला पाहिजे तिथं? टॉवर एक बांधूया नवीन. इलेक्ट्रिसिटी शिकायला लागलोय आपण. तसं काय होतंय का बघ, तिकडे येत नाही काय? कुठल्याच कार्डला येत नाही रेंज. हो सर. अरे नाही रे, नाही असं नाही करायचं. हे भारी वेदर करायला लागलाय बरं का तुम्ही. ठीक आहे, ऐका ऐका, हा क्वेश्चन सोडवायच्या अगोदर कॉमन सेन्स पासून स्टार्ट करूया. मला सांगा, एक चॉकलेट आहे, ठीक आहे, टॉफी असं काहीतरी आहे समजा, ठीक आहे. तर ह्याचं जे वजन आहे, मास आहे, ते समजा किती? 250 ग्राम आहे. किती ग्राम आहे? 250 ग्राम. आणि मला एक बॉक्स बनवायचा आहे ज्याचं वजन 2 kg आहे, आणि त्यात किती चॉकलेट बसवावं लागतील असं विचारायचं आहे. मला विचारलं, कळलं का सांगा? म्हणजे मला एनची व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं करणार याला तुम्ही? 250 डिवाइडेड बाय 2. पाया पडतो तुझ्या, थांब. 250 डिवाइडेड बाय 2 कर. 2000 डिवाइडेड बाय 250. 2000 डिवाइडेड बाय 250. किंवा असं लिहू शकतो की नाही, मला 2000 कधी बनतील ज्यावेळी 250 ला मी एन न मल्टिप्लाय करेन, बरोबर का? त्याच्यावरनं एन काढू शकतो का नाही मी? 2000 डिवाइडेड बाय 250. ह्याला आता पुढे सोडवू शकतो की नाही? किती चॉकलेट लागतील, काय लागतील बोला. एक मिनिट, पहिलं तर 250 ग्रामचं नसतं चॉकलेट कुठलं, 25 ग्राम पकडूया आपण, ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही बरोबर भांडणं करायला पाहिजे. इकडे बघा मग किती येतं, बघा किती लागतील चॉकलेट्स. 80 लागतील का रे? नाही, 80 चॉकलेट्स. तरी पण 25 ग्राम खूप झाले. कॅडबरी वगैरे समजा तुम्ही आला. एक मिनिट, ते राहू दे सगळं. हे कळलंय का सगळ्यांना? इथं सुद्धा तसंच करायचं. डायरेक्ट याचा आन्सर येत नाही, याला जरा मॅथमॅटिक्स वापरावं लागतं. मला टोटल चार्ज किती पाहिजे? 1 कुलमचा, बरोबर का? आणि एका 1.6 × 10⁻¹⁹ आणि असे किती आहे ना जे मला एन आणायचे आहेत. मग इथं एन काढण्यासाठी याला खाली न्यायला पाहिजे की नाही तिकडं, बोला. एन इज इक्वल टू 1 upon 1.6 × 10⁻¹⁹ कुलम. आता हे 10⁻¹⁹ वर जाऊन 10⁻¹⁹ बनेल आणि डिवाइड बाय 1.6 होईल. मग बघा ह्याला तुम्ही कसं करू शकता. ह्यातला एक 10 उधार घेऊ शकता इथं, किंवा एक काम करा की असं आहे ना, हे 1 × 10⁻¹⁹ त्याला आपण नाहीतरी लागणारच आहे आपल्याला थोडा, ठीक आहे. ह्याला असं करू शकतो ना मी 10 by 1.6 × 10⁻¹⁹, बरोबर का? 0.6 × 10⁻¹⁹. मग काय होईल ते 10 upon 1.6 म्हणजे 100 upon 6. 1696 असतं ना, 16 × 6 = 96, त्यामुळे 6 च्या समथिंग येईल. त्यामुळे 6 point काय तर केले कोणी? 25 × 10⁻¹⁹. युनिट काय असेल याचा? नंबर आया नाही, नंबर आया. आणि लिहायचं असेल युनिट तर असं लिहू शकताय, एवढे इलेक्ट्रॉन्स लागतील. म्हणून कळलं का सगळ्यांना? हा नंबर मोठा आहे का कमी आहे रे? मोठा आहे का भरपूर मोठा आहे ना. सो विचार करा, 1 कुलम बनवण्यासाठी मला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. समजतंय सगळ्यांना? ओके. सो हे थोडंसं तुम्हाला काय असलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे. अजून एक क्वेश्चन घेऊ, लास्ट क्वेश्चन थोडासा विचार करणार. हो सर. मला सांगा पाण्याला केमिकल फॉर्म्युला काय आहे? H2O. आणि ह्यात हायड्रोजनचं मास किती असतं? मास नंबर किती आहे हायड्रोजनचा? हायड्रोजनचा मास नंबर 1 आहे. आणि ऑक्सिजनचा किती असतो? 8 ऍटॉमिक नंबर आहे. 8 ऍटॉमिक नंबर आहे. 16 क्लिअर आहे का सगळ्यांना? H2Oचा जर मास नंबर असं काहीतरी बनवायचं झालं मला, तर ह्याचे 2 आणि ह्याचा 16 म्हणजे 18 होईल की नाही मास नंबर?
म्हणजे एका मोल मध्ये 18 ग्राम वॉटर बसेल. कळलं का सगळ्यांना? हे एक मिनिट, हे तर जे मी लिहिलंय ते येते का रे सगळ्यांना? हे तुमच्यात कोण असेल ज्याला येत नाही सांगा मला. एनी वन? सगळ्यांना येते नाही 100%? ओके, मग समजा मी तुम्हाला म्हटलं फाइंड द पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्ज ऑन अ वॉटर ऑन वॉटर म्हणूया, ओके, ऑन 36 ग्राम ऑफ वॉटर. 36 ग्राम म्हणजे 36 ml, कळते का तुम्हाला अप्रॉक्सिमेटली? चुकीचं नाही बोललो ना? ठीक आहे ठीक आहे, ऐका, हे 36 ग्राम तरी कळते का तुम्हाला? तुम्हाला विचारलं ह्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज किती किती असतील ते. आणि हे पण माहिती आहे का तुम्हाला एका मोलमध्ये, एक मिनिट, हा खूपच अवघड क्वेश्चन बनेल बट ठीक आहे असू दे, एका मोल मध्ये किती मॉलिक्युल असतात रे? 6.02 × 10²³ किंवा मी 6 × 10²³ म्हणतो मॉलिक्युल्स. एक मिनिट, हे कोणाला माहित नाही असं कोण आहे का पटकन सांगा? ह्याला अवोगॅड्रो नंबर असं म्हणतात, हे माहिती आहे का सगळ्यांना? ठीक आहे, क्वेश्चन थोडासा टफ बनेल माहिती आहे मला, पण तुम्हाला विचारले पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज किती असेल. आणि हा जर क्वेश्चन पूर्ण नाही कळाला टेन्शन घ्यायचं नाही, सोडून द्यायचं त्याला, वरचे दोन कळालेत इनफ आहे. करा बघू जरा विचार कसं कराल काय कराल. वॉटर न्यूट्रल आहे म्हणल्यावर दोघांची ऍडिशन झिरो आली पाहिजे. काय म्हणतो कळते का? पॉझिटिव्ह आयन्सचे नंबर काढायचा का? नाही नाही, पूर्ण वॉटरवर पॉझिटिव्ह चार्ज किती असेल, निगेटिव्ह चार्ज किती असेल. मला माहिती आहे की दोघांचे ऍडिशन झिरो येणार आहे कारण पाण्याला हात लावला शॉक बसत नाही ना आपल्याला, टच असं हे होत नाही. ह्याचा अर्थ दोघांचे ऍडिशन झिरो येणार आहे, त्यामुळे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज येईल तेवढाच निगेटिव्ह चार्ज येणार आहे, कळलं का? पण तो किती असेल ते काढायचा, किती कुलम असेल. ए पोरांनो ऐका ऐका ऐका, हे आपण सोडूया, तुम्ही फक्त समजून घ्या क्वेश्चनला काय. 36 ग्राम मध्ये किती मोल असतील रे? दोन मोल. आणि 2 मोल मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील? 12 × 10²³ म्हणजेच किती? 12 × 10²³ बरोबर का? एवढे मॉलिक्युल असणार. ओके, आता एक मॉलिक्युल जर मी घेतला, समजा एक मॉलिक्युल वॉटरचा कसा लिहितो आपण त्याला? H2O बरोबर का? हो. आता एच मध्ये, एका एच मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? एक. माहित आता एक आणि एक दोन इलेक्ट्रॉन होतील का नाही H2 चे? बोला. हो. प्लस ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? मायनस सोडू दे, नंबर दोन. अरे ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 8 इलेक्ट्रॉन असतील ना त्यात? नाही, टोटल इलेक्ट्रॉन किती होणार? 10 होणार नाही एका मॉलिक्युलला? 10 इलेक्ट्रॉन. आणि टोटल चार्ज काय होणार मग? टोटल निगेटिव्ह चार्ज 10 × एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? 1.6 × 10⁻¹⁹ बरोबर का? 10⁻¹⁹ म्हणजेच मी डेंजर काहीतरी घेतले असं वाटलं मला ह्या ठिकाणी, पण तरी पण समजून घ्या तुम्ही. 1.6 × 10⁻¹⁹ होईल की नाही? येस ऑर नो? हा जो चार्ज आहे हा कोणाचा चार्ज आहे? सिंगल मॉलिक्युलचा, कळते का? पण असे किती मॉलिक्युल आहेत रे? हे एवढे कळते का? इथं ऑल मॉलिक्युल्स असं लिहितो मी आणि त्यांना त्याला मल्टिप्लाय करतो. मग टोटल चार्ज काय येईल? टोटल निगेटिव्ह चार्ज 12 × 10⁻²³ × 1.6 × 10⁻¹⁹ किती होईल सांगा पटकन मला?
19.2 इंटू काय इंटू 10^5 कुलम 10^5 नेगेटिव्ह मध्ये असणार. कळते का सगळ्यांना? सर ह्या चार्जचा अंदाज वगैरे केवढा आहे? कमी आहे का जास्त आहे चार्ज? जास्त आहे. मग तरी पण शॉक का लागत नाही आपल्याला जास्त टच केल्यावर? कारण की पॉझिटिव्ह चार्जला हे करतो. ओके, सेम पॉझिटिव्ह चार्जेस अवेलेबल आणि या दोघांची ऍडिशन केल्यावर वॉटर काय असतं? न्यूट्रल असतं. कळले का सगळ्यांना? मी समजा असं काहीतरी जादू केले आणि सगळे प्रोटॉन काढून घेतले मी समजा, किंवा सगळे इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, वॉटर मॉलिक्युल जेवढे आहेत ना सगळ्यांना इलेक्ट्रॉन्स काढून घेतले, तर एवढा पॉझिटिव्ह चार्ज येईल की नाही आता? कळते का मी काय म्हणतोय? ओके, विच इज डेंजरस. ठीक आहे का? हा थर्ड क्वेश्चन सगळ्यांना नसेल करायला टेन्शन नका घेऊ, कारण थोडस मला वाटलेलं इझी होईल, खूपच लेंदी झालं, पण पहिले दोन क्वेश्चन सगळ्यांना कळालेत 100%, काही डाऊट नाही. ओके, आपण इथंच आता काय करणार आहे, लेक्चर एंड करणार आहे, पण उद्याच्या लेक्चरला येताना ह्या 5 कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर पाहिजेत बघ रे. हो. ओके, करंटची दिशा काय असते वगैरे सगळं क्लिअर पाहिजे तुम्हाला 100% काय असतं कसं असतं. मग उद्या आपण काय करायचं, करंट काय असतो, करंटला कसा मोजायचा, लक्षात आलंय का? तर हे सगळं बघणार आहे, म्हणजे करंटला आधी अँपियरमध्ये मोजतात वगैरे कळालं आपल्याला, मग त्याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किटचे कंपाऊंड्स वगैरे बघायचे. म्हणजे ह्या आठवड्यात काय करू, बऱ्यापैकी एक फंडामेंटल लेवलचा चॅप्टर एकदा काय करू संपून टाकूया, म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपण रेजिस्टर्स वगैरे यांच्यासोबत आरामात खेळू शकतो पाहिजे तसं. ओके, समजले सगळ्यांना? हो सर. ओके, जास्त डोकं खात नाही तुमचं, मला वाटते कळलं तुमचं तुम्हाला आजचं लेक्चर, हो ना? चलो विल एंड नाउ, बाय. हा क्वेश्चन नंतर वाटलं तर काय करा, ट्राय करा ज्यांना कळते एम्पियर वगैरे ते. ओके, चलो बाय.